म्हणजे नेमका हा व्हिडिओ व्हायरल कोणी केला, ही मस्ती कोणी केली, ह्याचे पुरावे इथे आहेत की ह्याचा मागचा मास्टर माइंड हा कलानगरमध्ये बसलेला आहे. एका महिलेचा अपमान करण्याचे अगर तुझ्यामध्ये खरंच जास्ती वळवळ असेल तर समोर येऊन उल्लेख कर. तर तुम्ही हा खेळ सुरू करत असाल तर संपवायला पण आम्हा लोकांना येतं. ज्या अकाउंट काही जे अकाउंटवर हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला त्याच्यामधली ही दोन नावं आहेत, मानस कुंवर आणि अशोक मिश्रा. ही दोन्हीचे दोन्ही युवा सेनेचे आणि ठाकरे सेनेचे पदाधिकारी आहेत. म्हणजे नेमका हा व्हिडिओ व्हायरल कोणी केला, ही मस्ती कोणी केली, ह्याचे पुरावे इथे आहेत. पण मी हेही सांगेन की हे जे काय व्हायरल करणारे कार्यकर्ते आहेत त्यांचा मागचा मास्टर माइंड असेल, त्यांना कोणीतरी करण्यात लावलं असेल. आणि माझा थेट आरोप आहे की ह्याचा मागचा मास्टर माइंड हा कलानगरमध्ये बसलेला आहे. हे युवा सेनेचे पदाधिकारी असतील तर युवा सेनेचा जो प्रमुख आहे त्यांनी ह्याबद्दल उत्तर द्यावं की एका महिलेचा अपमान करणारा व्हिडिओ कसा व्हायरल करण्यात आला. जे ह्यांच्याबरोबर असतील, जे ह्यांच्याबरोबर राहतील ते चांगले, आणि ह्यांना सोडून गेले तर लगेच त्यांची बदनामी करण्याचं काम या ठाकरे सेनेच्या माध्यमातून पहिल्यापासून सुरू आहे. ही जुनी सवय, ही काही नवीन नाही. म्हणून हा जो काय मास्टर माइंड कलानगरमध्ये बसलेला आहे, तुला खरंच अगर तुझ्यामध्ये मर्दानगी असेल, एका महिलेचा अपमान करण्याचे अगर तुझ्यामध्ये खरंच जास्ती वळवळ असेल तर समोर येऊन उल्लेख कर. आता काय नुसतं मॉर्फ व्हिडिओ फक्त एकाचाच होत आहे असं नाही. मग भविष्यामध्ये अगर तुम्ही हा खेळ सुरू करत असाल तर संपवायला पण आम्हा लोकांना येतं. आम्ही पण मॉर्फ व्हिडिओ काही काढू डिनो बरोबरचे, काही साडेसात नंतरचे व्हिडिओ, जून 8 तारखेचे व्हिडिओ दिशाच्या पार्टीच्या आमच्याकडे पण आहेत. तेही उद्या निघाल्यानंतर तेव्हा बोलायचे नाही की हे मॉर्फ व्हिडिओ आहेत, फेक व्हिडिओ आहेत, कारण का हा खेळ तुम्ही सुरू केलेला आहे. ज्या व्यक्तींनी बसून हे सगळे व्हिडिओ व्हायरल करायला लावले त्याची माहिती मी सभागृहामध्ये मांडणार आहे. मी असं ऐकलं की SIT ची मागणी झालेली आहे. म्हणजे ही जेव्हा चौकशी येईल तेव्हा नेमकं ह्याच्या मागचा मास्टर माइंड कोण, कोण कलानगरमध्ये बसून हे सगळ्या बदनामीच्या षडयंत्र रचतोय याची सगळी माहिती देण्यात येईल. तुम्ही अशा पद्धतीच्या महिला पदाधिकाऱ्यांचा, महिलांचा अपमान उठसूट अगर करत असाल तुमच्या स्वतःच्या मस्तीसाठी तर जसा तसं उत्तर देण्यासाठी आमच्याकडे पण पुरावे आहेत, आमच्याकडे पण ग्राफिक्सवाले आहेत जे चांगल्या पद्धतीने मॉर्फ करतील. फक्त महिलांबरोबर तुमचा मॉर्फ करा असे नाही, पुरुषांबरोबर पण मॉर्फ करून तुम्हाला पसरू शकतो तुमचे फोटो, एक लक्षात ठेवा. म्हणून या प्रकरणाबद्दलची सखोल चौकशी झाली पाहिजे एवढी मागणी या निमित्ताने मी करेन. माझं म्हणणं आहे की जे काय सत्यता पडताळणी करायचे ते ना, पण अगोदर ज्या अकाउंटवरून ह्या व्हिडिओ पसरवण्यात आला त्याची पण चौकशी झाली पाहिजे ना. अगर तुम्हाला व्हिडिओ, आमच्याकडे पण असंख्य व्हिडिओ येतात व्हॉट्सॲपवर, पण त्याचा तपास केल्याशिवाय आम्ही फॉरवर्ड कोणाला करायला देत नाही किंवा कोणाला सांगत नाही. मग तुमच्याकडे अगर व्हिडिओ आला, तुम्हाला वाटतं अगर तो फेक आहे, तर अगोदर तुम्ही तपासला पाहिजे. तपासल्याच्या अगोदर तुमच्या युवा सेनेचे कार्यकर्ते अगर तो व्हिडिओ पसरवत असतील तर तुम्ही त्याचे जबाबदार आहात. आज शीतल म्हात्रे ताईंची जी काय बदनामी झाली ह्याचा हिशोब ह्या संबंधित लोकांना द्यायलाच लागेल. म्हणून परत सांगतो, खेळ तुम्ही सुरू केलेला आहे, त्याचा शेवट कसा करायचा हे आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती.